दिल्ली की सीमा पर किसान आंदोलन कर रहे हैं, जिससे समूचे देश की राजनीति में आरोप प्रत्यारोप का दौर चल रहा है। उसी श्रृंखला में महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर प्रहार किया। हिच तर आहे मोदींची गॅरंटी, मोदी सरकारची खरी गॅरंटी हीच आहे की शेतकऱ्याला दुप्पट भाव मिळतो आहे, शेतकरीला आनंद मिळतो आहे असं म्हणायला हरकत नाही। अरे थोडं तरी सरकारने उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे। राज्य सरकार म्हणून या सरकारची भूमिका काय आहे ही स्पष्ट झाली पाहिजे। कांदा उत्पादकांच्या संदर्भात फटाके वाजवलेत की आम्ही निर्यातबंदी उठवली आणि अजूनही काही त्यावर कारवाई झाली नाही। सोयाबीनला आत्ता जो दर मिळतो आहे तो 2014 जे काही दर मिळत होता 13 काँग्रेसची गव्हर्नमेंट होती केंद्रामध्ये, त्यापेक्षा कमी दर आता सोयाबीनला मिळतो आहे 10 वर्षानंतर। कापसाची खरेदी CCI इतक्या अटी जाचक लावल्या आहेत की अनेक शेतकऱ्याचा कापूस रिजेक्ट केला जातो, खरेदी होत नाही आहे। आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। मार्केटमध्ये विकायला गेलं तर कापसाला अत्यंत कमी दर मिळतो आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आता 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल तोटा प्रति क्विंटल हा शेतकऱ्यांचा होतो आहे। सोयाबीनचा शेतकरी तर उद्ध्वस्तच झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गारपीट झाली। गारपिटीमुळं शेतकरी आणि अवेळी पावसामुळं रब्बी पिकावर प्रचंड नुकसान झालं, त्याची अजून नुकसान भरपाई मिळाली नाही। प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली, तेही पैसे मिळाले नाहीत। धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे 20,000 रुपये प्रति हेक्टर, 2 हेक्टरपर्यंत 40,000 रुपये देण्याची घोषणा केली, त्यातला फुटी कवडीसुद्धा या सरकारने अद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिलेलं नाही। दुसरं पीक रब्बीचं शेतकऱ्यांचं धानाचं पीक सुरू झालं, त्याला कशाही प्रकारची मदत मिळाली नाही। जे धान खरेदी केलेत त्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून किंवा TDC माध्यमातून या धान शेतकऱ्यांचे चुकारे किंवा नगदी जे पैसे असतात ते सुद्धा पैसे आज मार्च महिन्याच्या जवळ आलो आम्ही आणि खरेदी झाली नोव्हेंबरपासून, त्या शेतकऱ्याचे पैसे अजूनपर्यंत दिले गेलेले नाहीत। म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हक्काचे पैसेसुद्धा देण्यासाठी या सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आणि शेतकऱ्याकडे असा हा बघण्याचा यांचा दृष्टिकोन आहे। त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारं राज्य म्हणून आता या महाराष्ट्राची ओळख या नालायक राज्यकर्त्यांनी करून ठेवली आहे।